नमस्कार. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांनी गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या जनजीवनामध्ये एक प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण केलं आहे. वेगवेगळ्या योजना यात आहेतच, पण ज्या योजनेने महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिलेला दरमहा आता माझे 1500 रुपये माझ्या अकाउंटला येणार आणि ते मी खर्च करू शकणार असा आनंद मिळाला, असा आत्मविश्वास मिळाला, अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आता महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी महिलांना मिळाली. 3 हप्ते मिळाले. येत्या 2-3 दिवसामध्ये पुढच्या 2 महिन्याचे ॲडव्हान्स हप्ते मिळतील. याचं काल अमरावती जिल्ह्यामधला मोठा 5000 संख्येचा मेळावा आटपून मी आज सकाळीच मुंबईत पोचलो. मुंबईमध्ये मराठा आरक्षण असा विषय घेऊन परभणीला काही जणं उपोषणाला बसले होते, प्रमुखाने श्री जावळे यांच्या नेतृत्वाखाली. ते उपोषण सोडवायला मी गेल्या आठवड्यात गेलो असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी मला आग्रह धरला. मी प्रवीण दरेकरांना घेऊन गेलो. ते उपोषण सोडवताना आज एक बैठक मी कमिट केली जी आहे. अशा प्रकारच्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला नेत्याला जे म्हणू ते पूर्ण करायचं असतं, आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली आणि आज मी सोलापूरच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणीला येत नाही आहे. मला त्याची हळहळ आहे की बा मी पालकमंत्री आहे, मी गेलं पाहिजे, लोकं भेटतील, प्रचंड आनंद लोकांच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. पण त्या बैठकीमुळे मी मुंबईत थांबलो आहे. मला क्षमा करा आणि खूप खूप शुभेच्छा.